आणि विजय चव्हाण सलामीसाठी आले होते त्यातून विजय चव्हाण खेळाडू कक्षामध्ये परतलेत आता किरणच्या साथीने मनोहर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत आणि श्रेहेश पाटील पुन्हा एकदा तयार आहेत मनोहर जाधवचा इनसाइड आउटचा हा खेळपट्टीवर गेल्या गेल्या खेळला गेलेला फटका शत्रक्षकाचा अंदाज तर निश्चितच बरोबर होता परंतु ज्या पद्धतीचं नियंत्रण हवं आहे ते नियंत्रण हा सोन्याचा सुटलेला आहे वेळेस फुलटॉस दिलेली आहे पायचे आणि या फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाजाने पाहता पाहता चेंडू शिमाराच्या पलीकडे झाला फरार हा षटकार षटकार आणि धावपुल अर्थात सोन्याचा तर इथे हा षटकार या गोलंदाजाच्या विरोधात आला नसता प्रत्येक चेंडू नवीन आहे प्रत्येक चेंडूवर काहीतरी विशेष घडत असतं आणि ज्या ज्या वेळेस या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या संघात सोन्यासाठीचा हा बर चेंडू आहे इथे इम्प्रोवाइज पद्धतीने खेळून काढलाय त्याचबरोबर हेमंत पोळ यांना बीट केलं आणि चेंडू पाठवला तो लॉंगले ग्रीजन शिमारेशेच्या पलीकडे इथे हा अत्यंत महत्वाचा उपयुक्त चौकार या धाव जोडला जाईल सत्तर धावा बनव्याचे अशातच चा एक चांगला रोडमॅप इकडे फलंदाजांकडे आहे एका बाजूने संयम कपिल यादवचा दुसऱ्या बाजूने मनोहर सोन्याचा आक्रमण आणि सोन्यासारखी फलंदाजी त्याने केलेली आहे प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते अशातच इथे एक चौथ्या षटकातील काही चेंडूंचा काही येणं शेष आहे यावेळेचा हा फटका सुद्धा चांगला आहे पाहिजे स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करण्याचा निश्चितच अपिस खेळले होते खर तर कट करण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाजाचा इथे सुद्धा क्रिकेट सूरज पाटील के ओव्हर मे छे रन और दो ओवर मतलब उनके दो ओवर मे बारा रन ओ हो हो क्या बात है का माल का स्टोक गेन डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन के बाहेर जाते मिशे रनो के लिए स्टँड अँड डिलिव्हर

इस बार बैक गया। सर पर खेलने का प्रयास के काफी बाहर गेंद थी क्या पकड़ने का प्रयास हो जाएगा लेकिन फिलहाल मिड विकेट पर जो खिलाड़ी उनके आगे गेंद गिरी है दोनों का मौका पहले स्टार्ट किया बल्लेबाज कपिल यादव ने बेहतरीन तरीके